आज मी तुम्हाला खास असा एक केक दाखवणार आहे जो झटपट आणि खूपच मस्त लागतो आणि तो आहे ओरिओ केक. झटपट आणि पटकन असा चविष्ट होणारा ओरिओ केक आपण बनवतोय. त्याच्यामध्ये 24 ते 25 बिस्किटं ओरिओची आणि आता आपण मिक्सरमधनं त्याची फाईन पावडर करून घेऊ. अशी फाईन पावडर त्याची करून घ्यायची आहे. चांगली पावडर करून घ्यायची आहे म्हणजे त्याचं बाइंडिंग खूप छान होतं. आता एका मोठ्या बोलमध्ये आपण काढून घेऊया. एक मोठा चमचा त्याच्यात बटर मिक्स करायचं आहे. विस्नी छान ते मिक्स करूया. बटर टाकल्यानंतर एक मोठा चमचा पावडर शुगर पुन्हा मिक्स करूया. सगळं मिक्स झाल्यावरती आपल्याला थोडं थोडं दूध घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 20 ते 30 ओरिओ बिस्किटच्या पावडरसाठी आपण 150 ग्रॅम दूध घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकाल खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही असं पोरिंग आपल्याला झालं पाहिजे. आणि एका बाजूला आपण कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून त्याची शिट्टी काढून प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे. ते 10 मिनटं एक प्रीहीट करून घ्यायचा पूर्ण. आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, अगदी चिमूटभर मीठ आणि छान मिक्स करूया. चांगला मिक्स झालंय. केक टिन घ्यायचा, ब्रशनी आपण बटरनी त्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण ह्याच्यात आपण घालून घेऊया. आता ह्याला टॅप करूया. मस्त प्रीहीट झालेलं आहे. त्याच्यात हा टीन ठेवायचा. ही मध्ये जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर हा टीन ठेवायचा. आता झाकण ठेवायचं आहे, पण झाकण ठेवताना कुकरची शिट्टी आणि त्याच्यामध्ये जे गॅस्केट असतं ते काढून टाकायचं आणि मग बंद करायचं. सो आपल्याला ह्याच टेम्परेचरवरती किमान 1/2 ते 1.5 तास वाट पाहायची आहे, कारण हा घरगुती असा केक आपण तयार करतो आहे तेही कुकरमध्ये. कोणाकडे जर मायक्रोवेव्ह नसेल तर अजिबात चिंता करायची गरज नाही. कोणताही सण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या त्या पद्धतीचा केक जर आपल्याला करायचा असेल तर अशा कुकरमध्ये हा ओरिओ केक छान होतो. फक्त वाट पाहायची आहे 45 मिनटं. 40 मिनटं झाली आहेत आणि आपण पाहूया केक झालाय का ते. मस्त टमटमीत वर आलेला आहे केक. टूथपिक घेऊया. फक्त आपल्याला बघायचं आहे की आतमध्ये केक शिजलाय की नाही ते. टूथपिकला अजिबात काही लागत नाही, ह्याचा अर्थ केक व्यवस्थित आतमध्ये शिजलेला आहे, तो फुललेला आहे. गॅस बंद करूया, टिन काढून घेऊया. मी पाहू शकाल की साईडनी पण पूर्ण तो सुटलेला आहे. परफेक्ट त्याच्या कढाई सुटलेल्या आहेत. ह्याचं कारण असं आहे की आपण 45 मिनिट्स बरोबर कुकरमध्ये मीठ घालून व्यवस्थित आचेवरती तो शिजवलेला आहे. आता ह्याला थंड करून घेऊया. थंड झाल्यावरती आपण तो त्या टीनमधनं काढलेला आहे आणि तो व्यवस्थित सुटलेला आहे आणि आता आपण त्याला मस्तपैकी सजवून घेऊया. चालणी घ्यायची आहे, पावडर शुगर. मी आता वेफर बिस्किट चॉकलेट घेतलेला आहे, ते फक्त ह्याच्यावरती स्प्रिंकल करणार आहे. मंडळी, हा केक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. पण कळवण्यासाठी काय करायचं आहे, रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि त्यावरतीच कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे. मी शेफ तुषार प्रीती देशमुख तुमची सगळ्यांची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. मेरी क्रिसमस सगळ्यांना.